फ्लेट पन्हाळा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू ऑन आज आपण पन्हाळ्यावरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत अर्थात आपण टुरिस्टवरती आपलं सगळं डिस्कशन मागील व्हिडिओमध्ये झाले आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या पन्हाळा अर्थात जर तुम्हाला एक्झाममध्ये स्टेशन किंवा हिस्टॉरिकल प्लेसवरती जर तुम्हाला टुरिस्ट सिक्फ्लेट करायला सांगतील तर पन्हाळा हे दोन्ही ठिकाणी चालून जातं सो बघा दिस इज व्हेरी फेमस हिस्टॉरिकल प्लेस इन महाराष्ट्रा या ठिकाणी तुम्ही कोल्हापूर देखील म्हणू शकता त्यानंतर मग जे पॉईंट आहे तो म्हणजे हाऊ टू रीच किंवा हाऊ टू गो बाय ट्रॅव्हल्स एस टी बसेस ऑटो टू व्हीलर्स एक्सेट्रा सेकंड हाऊ टू स्टे किंवा अकॉमोडेशन मग थ्री स्टार हॉटेल्स बिग हॉटेल्स गेस्ट हाऊस टेंट्स रेस्टॉरंट अशा रीतीने तुम्ही तिथं एक्झाम्पल देऊ शकता स्वतःचं ॲड करायचं असेल तर म्हणू शकता वेल आय प्रिफर टेंट्स सो आय कॅन बी मोर क्लोज टू नेचर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे वॉट टू सी अर्थात काय काय बघण्यासाठी पॉईंट आहेत तर तुम्ही देऊ शकता थ्री डोअर्स अर्थात तीन दरवाजे सज्जाकोट नायकिरणीचा सज्जा तबक उद्यान ॲनिमल झू सनसेट पॉईंट सनराइज पॉइंट पण म्हणू शकता तसेच मग जो फोडचा पॉईंट आहे तो म्हणजे बेस्ट टाइम टू विजिट चांगला काळ कोणता तर जून टू सप्टेंबर अर्थात रेनी सीझन स्पेशालिटी मग टू एट अर्थात खाण्यासाठी काय काय आहे तर कोल्हापूरचा सगळ्यात फेमस ते म्हणजे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तसंच कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी चिकन अँड कोल्हापुरी गुळ टू वेअर अर्थात परिधान करण्यासाठी मग काय काय आहे तर कोल्हापुरी साज कोल्हापुरी चप्पल्स आणि कोल्हापुरी डोरलं जर आणखी अशा प्रकारची एक्झाम्पल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनला कळू शकता तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ